सावंतवाडी परिसरातील दिव्यांगण व्यक्तींना नगरपालिकेच्या वतीने 3% राखीव निधीतून एकूण 7,80,000 एवढे अनुदानाचे वाटप सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. याचा एकूण 86 लाभार्थींना लाभ मिळाला. यामध्ये 100% दिव्यांगांसाठी 18,000 रुपये तर 80 ते 60% दिव्यांगांसाठी 10,000 रुपये तर 40 ते 60% दिव्यांगांसाठी 6,000 रुपयाचे धनादेशाचे वाटप नगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, समृद्धी विर्लोरकर, दीपाली सावंत, भारती मोरे, दीपाली भालेकर, अनारोजीन लोगो तसेच शहरातील नागरिक वर्ग उपस्थित होते. आज दिव्यांग दिनाच्या निमित्तानं नगर परिषदेने आज दिव्यांग लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने एक नगर परिषदेच्या फंडातून 7,80,000 वाटप आजच्या ह्या लोकांना केलं. ही मदत काही मोठी नाही, परंतु एक कर्तव्यपूर्तीची भावना म्हणून आपण या ठिकाणी आजच्या आज कार्यक्रम घडवून आणला. आणि त्यांना काय पैसे काय त्यांना कमी आहेत, परंतु पुन्हा फुलाची पाकळी त्याने, परंतु दिव्यांग लोकांच्या पाठीमागे नगर परिषद ही कायम खंबीरपणे उभी आहे हे या निमित्तानं संपूर्ण बघितलं तर तुम्हाला या निमित्तानं दिसेल. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांच्या ज्या यातना आहेत त्या नष्ट हव्या अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना. कोकण वाहिनीसाठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.